वनाज परिवार विद्या मंदिर उच्च प्राथमिक विभाग विषय संगणक घटक संगणकाची ओळख मुलांना आजपासून आपण संगणकाचा तास चालू करणार आहे. पहिल्यांदा संगणकाबद्दल प्रस्तावना पाहूया. संगणक हे मानवाने तयार केलेले इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. संगणकाला इंग्रजीमध्ये कम्प्युटर असे म्हटले जाते. कम्प्युटर हा शब्द इंग्लिशमधील कम्प्युट या इंग्रजी क्रियापदापासून बनलेला आहे. कम्प्युट या शब्दाचा अर्थ गणन असा होतो. जेव्हा संगणकाची निर्मिती झाली तेव्हा संगणक या उपकरणाचा वापर मुख्यतः आकडेमोड करण्यासाठी केला जात होता. म्हणून तार्किकदृष्ट्या कोणत्याही गणन उपकरणास संगणक असे म्हणता येईल. जे कोणतेही उपकरण गणन कार्य करण्यास मदत करते त्या उपकरणाला संगणक असे समजण्यास काही अयोग्य ठरणार नाही. म्हणून जे इलेक्ट्रॉनिक उपकरण गणन किंवा आकडेमोड कार्यास मदत करते ते उपकरणास उपकरण म्हणजे संगणक होय. सुरुवातीच्या काळात संगणकाचा हा अर्थ योग्य होता. परंतु आता दिवसेंदिवस संगणक हा उपकरणामध्ये अनेक सुधारणा होत गेल्या आणि आता संगणकाचा वापर अनेक कामांसाठी होत आहे. संगणकाच्या स्वरूपात माहिती स्वीकारते आणि त्यावर ती आवश्यक ती प्रक्रिया करून आपल्याला ती माहिती उत्तराच्या स्वरूपात दर्शवते. ही झाली आपली संगणकाची प्रस्तावना. म्हणजे संगणक हा शब्द कम्प्युटर हा शब्द कुठून आलेला आहे, हां तो कसा वापरला जातो आणि संगणक काय करतो, आकडेमोड करतो की नाही, हां कच्च्या स्वरूपात आपण माहिती देतो आणि त्या माहितीचे रूपांतर करून तो आपल्याला उत्तराच्या स्वरूपामध्ये देतो. ही झाली संगणकाची प्राथमिक माहिती. सी म्हणजे कॉमनली, ओ म्हणजे ऑपरेटेड, एम म्हणजे मशीन, पी म्हणजे पर्टिक्युलरली, यू म्हणजे यूज्ड, टी म्हणजे टेक्निकली, ई म्हणजे एज्युकेशनल, आर म्हणजे रिसर्च. कॉमनली ऑपरेटेड, मशीन पर्टिक्युली, यूज, टेक्निकल, एज्युकेशनल, रिसर्च, हा झाला काय कम्प्युटर या शब्दाचा अर्थ. आता पाहूया आपण संगणकाची व्याख्या. अ कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक मशीन विथ द एक्सेप्ट द डाटा ॲज इनपुट प्रोसेस इट इज अकॉर्डिंग टू गिवन इन्स्ट्रक्शन ओ गिव अवर डिसाइड रिझल्ट. संगणक हे माहिती स्वीकारणारे दिलेल्या सूचनानुसार माहिती प्रक्रिया करून अचूक उत्तर देणारे वेगवान इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. संगणक हे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे जे माहिती स्वीकारते, त्यावर प्रक्रिया करते आणि निष्कर्ष सादर करते. माहिती साठवणारे, त्यावर प्रक्रिया करणारे, माहितीचे वहन करणारे हे इलेक्ट्रॉनिक उपकरण म्हणजे संगणक होय. ह्या झाल्या संगणकाच्या व्याख्या. मुलांना तुम्हाला काय करायचं आहे की यासाठी 100 पानी किंवा 200 पानी वेगळी फुलस्केप वही करायची आहे आणि जे जे संगणकाचे व्हिडिओ दिलेले आहेत ते वहीमध्ये उतरवायचे आहेत. आपला ह्या सत्रामध्ये संगणकाचा पेपर होणार आहे. हे सगळी माहिती वहीत उतरवायची आहे. समजलं का मुलांना सगळ्या? चला आज आपण एवढंच बघूया. धन्यवाद.